भाजपाचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष व आमदार प्रशांत ठाकूर यांच्या आवाहनानुसार पनवेल महानगरपालिकेचे नगरसेवक व जाणीव एक सामाजिक संस्थेचे संस्थापक नितीन जयराम पाटील यांच्याकडून महाड येथील पूरग्रस्तांना तांदूळ, दोन डाळी, तेल, मीठ, साखर, चहा पावडर अशी शिधा सामुग्री देण्यात आली आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ पनवेल नगरी यांच्या माध्यमातून ही सामग्री सदर ठिकाणी पाठवण्यात आली. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक महाड व चिपळूण येथे अत्यंत दुर्गम भागात जाऊन शिस्तबद्ध पद्धतीने काम करीत आहेत. महाराष्ट्रामधील विविध भागामध्ये पूर येऊन अतिशय हानी झालेली आहे आणि रायगड जिल्ह्यातील महाड येथे या आपल्या जिल्ह्यातील सर्वात जास्त हानी झाली आणि आम्ही गेल्याच 2 दिवसापूर्वी तिथे जाऊन आलो तर अतिशय विदारक परिस्थिती आमच्या नजरेसमोर आली. भारतीय जनता पार्टी पनवेल शहर, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ पनवेल नगर आणि संवेदनशील आमदार प्रशांत ठाकूर यांच्या आवाहनानुसार आज जाणीव एक सामाजिक संस्था यांच्यातर्फे आज आम्ही सुमारे 50,000 किमतीचा हे आजचं रेशन 100 कुटुंबांना 7 दिवस पुरेल एवढं धान्य आज आम्ही तिथून पाठवत आहोत. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हा महाड इथे आणि चिपळूण इथे अतिशय चांगल्या पद्धतीने काम करत आहे कारण अनेक राजकीय पक्ष, अनेक सामाजिक संस्था आज तिथे जाऊन मदत पोचवत आहेत पण ती मदत ही महाड शहरातील समोरच्या भागातील लोकांना जास्त त्याचा फायदा होतोय. परंतु राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हा अतिशय दुर्गम भागात जाऊन जे शहरापासून 10 ते 20 किलोमीटरच्या अंतरावर जी गावं आहेत त्या गावांना तिथे मदत पोहोचवत आहे. संघाचे स्वयंसेवक अतिशय तळमळीने तिथे काम करत आहे आणि आज आम्ही पनवेल नगरीचे जे संयोजक आहेत ते पुष्कर सहस्त्रबुद्धे यांच्याशी चर्चा करून आज ही सामग्री आम्ही राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या माणगाव येथील कार्यालयामध्ये आज ही सगळी 100 कुटुंबांना पुरेल अशी सामग्री आज आम्ही पाठवत आहोत.